यंदाचा गणपती महोत्सव अविस्मरणीय ठरावा यासाठी खामगावकरांनी कमर कसली आहे। खामगाव महोत्सव 2023 अंतर्गत समिती नेमण्यात आली असून सर्वसमावेशक अशी ही समिती आहे। सप्टेंबर 18 ते सप्टेंबर 25 या काळात स्थानिक काँग्रेस भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे विविध कार्यक्रम होणार आहेत। यात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन, गणेश स्थापना, ऑर्केस्ट्रा, संजय मालपाणी यांचे भागवत गीतेवर निरूपण, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, मान्यवरांचे मार्गदर्शन, छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक नाटिका अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे। यासोबतच रक्तदान शिबिर व शेतकऱ्यांना विविध माहिती देण्यात येणार आहे। या संपूर्ण रेलचेल मध्ये खामगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन आज खामगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान करण्यात आले। जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव। आणि त्याच दिवशी माँसाहेब जिजाऊ यांचे चरित्रावर एक पात्री नाटक माननीय अशोकजी थोरात साहेब यांच्या सुविद्ध पत्नी यांचं एक पात्री नाटक आहे। त्या नाटकाचे 160 प्रयोग अगोदर त्यांनी केलेले आहे। म्हणजे चांगलं गाजलेलं त्यांचं एक पात्री नाटिका आहे आणि हा कार्यक्रम त्यांचा हा कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे। तसंच अध्यक्षांपासून अगदी सदस्यांपर्यंत सर्वसमावेशक गावातले सर्व समाजातील आणि महोत्सव अतिशय उत्सवाने आणि यशस्वीपणे पार पाडू शकतील असे हे नाव आहे। आणि कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण बघितलं की गोविंदकर महाराज असतील, मालपाणी असतील आणि माझी जाऊ साहेबांवरचं नाटिका असेल, तरी जे कार्यक्रम आहे सगळे एक सांस्कृतिक आणि समाजाला प्रगल्भ करणारे, समाजाला एक सांस्कृतिक खाद्य देणारे, बुद्धीला खाद्य देणारे असे कार्यक्रम आहेत। पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश की अशा प्रकारचं आयोजन आपण खामगावमध्ये करत आहोत आणि ह्या आयोजनाचं नियोजन आपण कसं केलं हे आपल्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं होतं। याच्या आधी बऱ्याच मीटिंग झाल्या, त्या मीटिंग मध्ये जसं आता अमोल भाऊने सांगितलं, व्यापारी बांधव, पत्रकार बांधव, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील असे सगळे विविध प्रकारचे विविध प्रोफेशनचे लोक एकत्र येऊन त्यांनी थोडस याच्यामध्ये विचार विमर्श करून हा कार्यक्रम सर्व समावेशक कसा करता येईल त्यासाठी विचार मंथन केलं आणि त्याचंच फलस्वरूप आहे की आज आपल्यासमोर एक चांगली कार्यक्रम पत्रिका आपल्यासमोर आलेली आहे। टीव्ही चॅनल वरून युजा वगैरे असे जे कार्यक्रम पाहतो त्या कार्यक्रमामधून आपल्याला बऱ्याच वेळा दिसतं की लातूर फेस्टिवल, कोल्हापूर फेस्टिवल, पुणे फेस्टिवल असे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचं प्रसारण हा कार्यक्रम झाल्यानंतर वर्ष वर्ष दोन दोन वर्ष आपल्याला ते मोबाईलवरून यूट्यूबवरून बघायला मिळतं। पण कुठंतरी आपलं खामगाव जिल्ह्यातलं बुलढाणा जिल्हा असूनही जिल्ह्यातलं मोठं शहर खामगाव, पूर्वीचं कॉटन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेलं खामगाव, या खामगावचा कॉटनचा भाव हा अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्सला यायचा एका काळामध्ये, असं खामगाव आज सिल्वर सिटी म्हणून नावाजलेलं खामगाव, इथली MIDC मोठी, इथले व्यापारी, इथले सर्व ठेकेदार, सर्व जे नागरिक आहेत हे खेळीमिळी राहणारे लोक आहेत आणि या सर्वांच्या सहकार्यामधून या ठिकाणी खामगाव महोत्सव साजरा व्हावा ही कल्पना सर्वांनी मांडली, प्रशासनाने उचलून धरली आणि आपले आमदारांचा आपल्याला यामध्ये सहयोग लाभणार आहे। सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचाही लाभ या ठिकाणी आपल्याला देता येईल आणि असा हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये प्रथमच सुरू होत आहे आणि हा कार्यक्रम अविरत वर्षानुवर्ष व्हावा अशी याची कल्पना आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि शांततेने हा कार्यक्रम पार पाडावा यासाठी आपण सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। धन्यवाद।